नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दीपपूजा कशी करायची ते पाहणार आहे आषाढ महिन्याच्या अमावसेला दीप अमावशा असं म्हणतात तर इथून पुढे श्रावण महिना सुरू होतो पूर्वीच्या काळात लाईट नसायच्या त्यामुळे वर्षभर हे दिवे लोकांना प्रकाश द्यायचे तर या दिव्यांचा मान या दिव्यांची पूजा या आमावश्या दिवशी केली जाते तर आज आपण ती पूजा कशी करायची ते पाहूया सुरुवातीला आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे इथे मी पाट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक नवीन कापड टाकायचं आहे तर आणि पाटाच्या बाजूने रांगोळी काढून घ्यायची आहे आणि रांगोळीवरती हळदी कुंकू घालायचं आहे आता आपण या कपड्यावरती दिवे ठेवूयात तर सुरुवातीला मोठे दिवे मागच्या बाजूला ठेवायचे आहेत तर इथे आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू अक्षदा ज्वारीच्या लहाया आणि खडीसाखर आणि इकडे मी फुले घेतलेली आहेत आणि दुर्वा आहेत हराळी आणि आगाडा हे दोन्ही आपल्याला लागणार आहे आज मला फक्त हराळी मिळालेली आहे आगाडा मिळालेला नाही त्यामुळे मी फक्त हराळी वाहणार आहे तर आणि दिवा आपण जे रोज दिवे देवासमोर लावतो ते दिवे आपल्याला या दिव्यांसमोर लावायचे आहे प्रथम आरती आणि उदबत्ती लावून घ्यायची आहे आता आपण प्रथम हळदी कुंकू लावून घेऊयात हळदी कुंकू लावल्यानंतर फुले ठेवूयात फुले ठेवून झाल्यानंतर यामध्ये दुर्वा ठेवायच्या आहेत फुले आणि दुर्वा या दिव्यांच्या वरती सुद्धा ठेवायच्या आहेत इथे मला आघाडा मिळालेला नाही त्यामुळे मी फक्त दुर्वा वाहिलेले आहेत तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही नक्की या दिव्यांवरती आघाडा सुद्धा वाहू शकता तर आता आपल्याला याच्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदावाहून झाल्यानंतर याच्यावरती ज्वारीच्या लाह्या व्हायच्या आहेत तर या लाह्या प्रसादासाठी केल्या जातात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही दीपपूजा केली जाते तर इथे काही भागांमध्ये सर्व दिवे लावले जातात तर काही भागामध्ये आमच्याकडे फक्त पुढचे दोन दिवे लावले जातात बाकीच्या दिव्यांची पूजा केली जाते तर काही भागांमध्ये तांदळाची रास घालून त्याच्यावरती हे दिवे ठेवले जातात तर आज मी तुम्हाला आमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्याच पद्धतीने दाखवत आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही करता त्या पद्धतीने करू शकता लाह्या आपल्या प्रसादासाठी वाहून झालेल्या आहेत आता आपण खडीसाखर वाहूया तर आमच्याकडे पाच पदर केलेला पांढरा दोरा या दिव्याच्या बाजूनी गुंडाळतात तर आता आपण तो दोरा गुंडाळूयात इथे आपला दोराही गुंडाळून झालेला आहे तर आता आपण आरती आणि उदबत्ती या दिव्यांना ओवाळून घेऊयात दिवा ओवाळून झाल्यानंतर शुभम करोती म्हणा आणि दिव्यांच्या पुढे प्रार्थना करायची रोज तुझ्या प्रकाशाने माझे घर उजळून निघू दे माझ्या घरात श्री लक्ष्मी नारायणाचा वास असू दे माझ्या घरामध्ये तुझी अखंड ज्योत तेवत राहू दे आणि तुझ्या प्रकाशामध्ये माझ्या घरात सुख शांती समाधान नांदू दे तर अशा पद्धतीने आपल्याला या दिव्यांच्या समोर प्रार्थना करायची आहे आषाढ महिन्याच्या आमोशे दिवशी दिवे लागणीच्या वेळेस या दिव्यांची पूजा करावी आणि या दिव्यांची पूजा करण्याचं कारण म्हणजे आषाढ महिन्याच्या आमोशे दिवशी पूजा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रावण सुरू होतो तर श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस असतो आणि या पावसामध्ये दिवसभर अंधार अंधार असा दिसतो त्यामुळे या आमावश्या दिवशी सर्व माळ्यावरचे धुळीत पडलेले दिवे काढून स्वच्छ लखलखीत लक, करायचे आणि आमावश्या दिवशी त्याची पूजा केली जायची पूर्वीच्या काळात या दिव्यांना खूप महत्त्व असायचं कारण पूर्वीच्या काळात लाईट नव्हत्या त्यामुळे सर्व आयुष्य पूर्वीच्या काळी या दिव्यांवर काढलेलं आहे तर माझ्याकडे सुद्धा दोन चिमण्या आहेत तुम्ही पाहू शकता या चिमण्या माझ्या सासूबाईंच्या आहेत या चिमण्या रॉकेलवर चालतात त्यामुळे आजकाल आपल्याला लाईट जात नाही त्यामुळे याचा वापर होत नाही तरीसुद्धा मी या चिमण्या जपून ठेवलेल्या आहेत आणि वर्षी काढून याची मी पूजा करते तर हे आपलं पारंपरिक पद्धतीचा सण आहे आणि खूप महत्त्वाचा आहे तुम्ही दरवर्षी दिव्यांची नक्की पूजा करा दिव्यामुळेच आपले घर प्रकाशमय होते आणि देवासमोर दिवा लावल्यानंतर आनंद प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात आनंदाचं वातावरण राहतं त्यामुळे तुम्ही नक्की या दिव्यांची पूजा करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा ही दीपपूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही मला सांगा तर आमच्याकडे ज्या पद्धतीने दीपपूजा केली जाते त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला ही दीप दीपपूजा करून दाखवलेली आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने दीपपूजा केली जाते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची ते ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद